माझ्यासोबत घुगे मॅडम आणि घुगे सर आहेत. घुगे सर यापूर्वी इको फ्रेंडली क्लबसोबत बऱ्याच ठिकाणी आलेत, मस्त एन्जॉय करतात ते, आणि त्यांना खूप दिवसापासून वाटत होतं की फॅमिलीला सोबत आणावं. काही केलं तरी त्यांनी नियोजन मस्त केलं दोघांनी आणि ते दोघंही आलेले आहेत. मॅडम कसं वाटतं या ठिकाणी? खूप छान वाटतंय. आपल्या इको फ्रेंडली ग्रुपसोबत जोडल्याचा एक आनंद आहे. पर्यावरणाची काळजी घेतात आणि मी माझ्याकडून असा प्रयत्न करेल इथून पुढे की पर्यावरणाची आपण नक्की काळजी घेऊयात. आपल्या ग्रुपचा प्रयत्न नेहमी असतो की इको फ्रेंडली गणपती असतात, इको फ्रेंडली आकाशकंदील असतात, आम्हीही ते बनवतो आणि आमच्या परीनं आम्ही प्रयत्न करतो आणि इथून पुढे ही चळवळ चालू ठेवण्यासाठी प्रयत्न नक्की करतो. सर कसं वाटतं फॅमिली घेऊन सोबत आला? आज फॅमिलीला घेऊन आज मरोड जंजिरा आणि काशी बीचवर इको फ्रेंडली क्लबच्या सर्व सदस्यांसोबत आम्ही आलेलो आहोत. इको फ्रेंडली क्लब सोलापूर हे निसर्ग संवर्धनच काम करतच सोलापूरकरांसाठी निखळ पर्यावरणाचा आनंद आणि निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करत असतं. आजची ही जे सर्व कुटुंबीय समवेत समुद्रकिनारी आणि ऐतिहासिक मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी ही जी ट्रीपचं आयोजन केलं होतं ते आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि आज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर आम्ही येऊन सर्व सदस्यांनी समुद्रातील पाण्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. सर्वजण खुश आहेत. दररोजच्या कोरोनाच्या गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधी सर्वजण ताणतणावामध्ये आणि अंडर स्ट्रेस होते, ते सगळ्यांचं स्ट्रेस इथं येऊन पूर्णपणे हलका झालेला आहे आणि सर्व लोक आनंदी आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय इको फ्रेंडली क्लबचे नियोजन टीमला जात आहे आणि सोलापूरकरांच्या जीवनामध्ये असाच छोटा छोटा आनंद भरण्याचं कार्य कोकणे सरांच्या हातून घडावं हीच माझी त्यांना सदिच्छा आहे. एवढं बोलून मी छान प्रतिक्रिया गोगे सरांनी व्यक्त केली. आनंद देत राहा, आनंद घेत राहा, ही जी काही आपलं म्हणणं आहे ते आपण कायम ठेवूया. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा, छान एन्जॉय केले तुम्ही. थँक्यू सर. ओके.